नमस्कार, मैं हूं तोरल और आप देख रहे हैं तत्काल न्यूज लाइव। अभी हम आए हैं नागपुर के मोर भवन बस स्टैंड में, जहां पे लोगों का आना जाना अभी भी चालू है। छठवें दिन भी लगातार हमको लोगों का आना जाना है वो जो दिखाई दे रहा है। ऐसा लग नहीं रहा है कि अभी लॉकडाउन चल रहा है करके, बाहर की बसेस आने जाने वाली भी चालू है। 25% बसेस जो है वो अभी भी चालू रखी गई है। सत्यपाल मणिराम खोबरागडे, कुठून आले तुम्ही? आम्ही आलो वर्धा जिल्हा कारंजा तहसील, कारंजा तहसील गाव पारडी। अच्छा, तर काय करते तुम्ही इथे? इथं मी माहितीसाठी आलो होतो। अच्छा, रिश्तेदाराची मदत असल्यामुळे माहितीला आलो होतो। अमरावती मधनं म्हणता का? नाही नाही, वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यात। वर्धा जिल्हा। नागपूरच्या बाहेरच्या बसेस तर बंद होत्या म्हणतात ना? बसेस चालू आहे, एका बसवर एका सीटवर एक जण नेते फक्त, अशा पद्धतीने आणून राहिले। ह्या कोरोना बरोना हे फक्त हे सोंग आहे, हे फक्त जनतेला हे करासाठी, जनतेला गुमराह करून राहिले, जनतेची फजिती करून राहिले, जनतेला वेठे धरून राहिले। कोणतं हॉटेल नाही, पाणी नाही भेटत। आज 2 दिवसापासून मी कालपासून आलो इथं माहितीले, आज मदत झाली आहे। आणि पण पाणी पण नाही मिळत का, हॉटेलात चहा नाही मिळत का, काही नाही मिळत। आम्ही रिश्तेदाराकडे थांबलो राहती मोठ्या मुश्किलनं, काही पर्याय नसल्यामुळे। आणि आज मदत करून आता गावली निघून राहिलो। किती वेळ बससाठी थांबलो? अरे बाबा बाबा, त्याचं काही विचारू नका। बससाठी बससाठी इथले ते बसवाले वेटच करते, तर 5-5 मिनिटांना चक्कर। मला एक म्हणायचं आहे, सिटी बसमध्ये तुम्ही एका सीटवर एक प्रवासी निघून राहिले, मग तुमचे प्रवासी फुल झाले, बस सोडायला पाहिजे ना? तरी बस सोडत नाही सिटी बसवाले, नाही सोडत, नाही सोडत। चराडपर्यंत नाही जातो, दोघं तिघं गाडी थांबवा, दाखवा तिकिटा। अधिक 2 चराड समोर गेलं का दाखवा तिकिटा। मी उभं आहे हरासमेंट म्हणजे होणारे कामं नाही उधून राहिले। ह्या कोरोना मोरोना ह्या काही नाही आहे, ह्या कोरोना मोरोना काही नाही आहे, फक्त जनतेची फसवणूक आहे आणि जनतेला हे वेठेत धरलेलं आहे। ह्या कोरोनाच्या नावाखाली हे जनतेचंही लुबाडमारी करून राहिली हे सरकार। हो, लॉकडाऊन लागलं पाहिजे की नाही लागलं? नाही, लॉकडाऊन नाही पाहिजेच नाही। मुंबईत म्हणून लॉकडाऊन लावायचाच आहे, तर त्या ममता दीदीच्या तिथं लावणं, लाखानं लोक आहेत तिथं लावणं, लाखानं लोक आहे ना सभेला त्या मूर्तीच्या। हा, रेल्वे बंद आहे, हे फक्त सरकार हे घाट्यामध्ये चालून राहिलं, फायद्यामध्ये यासाठी हे सारं लॉकडाऊन आहे। काही कोरोना नाही, काही डॉक्टर हे अमुक सर्व ह्या सरकारने विकत घेतलेले आहे, हे विकत घेतले म्हणून हे लॉकडाऊन आहे। असं कसं लॉकडाऊन आहे असं कसं? मला सांगा, 500 घराची वस्ती आहे, 500 घरातून कमीत कमी एका दिवशी ही लाग कोरोना आहे, कमीत कमी 20 मैदा झाल्या पाहिजे नाही का गावात एका दिवशी 20 मैदा 500 घरामध्ये? असं आहे का एखादं उदाहरण सांगा मला? फक्त ह्या गावले झाली, त्या गावले झाली, कोमेला कोरोना, फक्त कानानं आहे कुणाल, पण डोळ्यानं पाहून राहिले काय? याचा पुरावा कोण आहे? ते डॉक्टर मात्र सर्व खपले आहे, चिकन देत नाही। कोरोना आहेच नाही, कोरोना आहेच नाही, कोरोना आहेच नाही। आणि कोरोना जर आहे तर मला एखाद्या डॉक्टरने सिद्ध करून दाखवा, तुम्हाला मलेरिया होते तर मलेरियाचे जंतू तुमच्या शरीरामध्ये राहते, हा तुम्हाला कोणती अल्सर असेल तर त्याला फोड तुमच्या पोटात राहते। मग ह्या कोरोन्याचं आहे काय असं? सर्दी पसा ह्या तर चालणारच आहे, त्या प्रत्येकाला खाण्यापिण्याचा प्रभुगा झाल्यामुळे सर्दी पसा होणारच आहे, ह्याविषयी नाही। किसान आंदोलन जे आता दिल्लीच्या बॉर्डरवर चालू आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? त्याच्याबद्दल माझं मत आहे, एक नंबर जे आंदोलन करणारे मला सलाम आहे विचारायला, तर ते आपले लेकरं बाहेर टाकून। आज किसान मी एक कास्तकाराचा आहो, मी शेतकरी आहो, माझी 12 एकर जमीन आहे, मी एक कास्तकाराचाच पोरगा आहो। त्या बिचाऱ्याला सलाम आहे, माझी दुआ आहे त्याच्या पाठीमागं, त्या सरकारवर रुडे मारल्या पाहिजे। एवढं या सरकार कास्तकाराचे हाल करून राहिले, या मोदीवर रुडे मारल्या पाहिजेत। जो आमच्या भरोशावर खाते, आमच्या भरोशावर जगून राहिले, गाड्या घोड्यानं फिरते कास्तकाराच्या भरोशावर, त्याच्यावर फोटे मारून राहिले। आज किती शेतकरी मेले दिल्लीमध्ये, त्याचा हिशोब नाही देऊन राहिले। रामाचं मंदिर बांधणं सुस्ती आले, राम मंदिर बांधणं सुस्ती आले, इथं इथं भागवत करणं सुस्ती आले। कास्तकार मरून राहिला तर त्याचं काय आहे? तो काय काय त्याला इस्टेट मागून राहिला का? त्याच्या हक्काची रोटी मागून राहिला तो? हे सरकारचं गलत धोरण आहे, ते कास्तकाराला हे मारण्यासाठी षडयंत्र आहे। धीरूभाई अंबानीला या खपला आहे सरकार, खपलेलं सरकार आहे। तुम्हाला काय वाटते बंगालमध्ये आता येणार का सरकार? कोणाचं? मी गुरुजी महाराजचा भक्त आहो, मी हात जोडतो, देवा ममता दीदीची सरकार येऊ दे, पण या मोदी भडव्याला येऊ नको देऊ, याचं नको येऊ देऊ। पण झालं जे 70 वर्षामध्ये काँग्रेसनं नाही केलं,
यानं या 10 वर्षांमध्ये करून दाखवलं. हे वय अच्छे दिन लावली जनते मांग. हे वय अच्छे दिन हो का. आमची स्वतःची भाकर आम्हाला खाऊ देऊन राहिला. मला सांगा महापाशी 70,000 रुपये माझ्या बँकेत होते गेल्या वर्षी. 70,000 म्या कष्टाचा जमा केलेला एक एक रुपया होय मावला. तर महापौरीच्या लग्नासाठी माझ्या कामी पडल. ज्यावेळेस महापौरीचं लग्न आलं बँकेमध्ये पैसे काढायला गेलो तर बँकेमध्ये गेल्याच्यानंतर मॅनेजर म्हणजे लिंक नाही. माझे पैसे कष्टाचे जमा असतात ह्या हुकूम देणारा होय कोण? लिंक नाही म्हणे उद्या या पैशाले. हा अरे लिंक नसल्यामुळे पैसे निघण कसे विड्रॉल होईन कसा? लिंक फेल असल्यामुळे विड्रॉल होईन का? पहिले जे होतं काँग्रेसच्या काळामध्ये भरला विड्रॉल केली सही का घेऊ तुम्ही पैसे हे घेतोय पैसे. आज मग सांगा मला त्या पैशाचा उपयोग कोणता? महापौरीचं लग्न तुटलं त्या पैशासाठी याला जबाबदार कोण आहे? हे होय मोदीचे अच्छे दिन. सरकार अच्छे दिन लागेल पण जनता आणते. जनता जनता नाही आणत. जनता तंग आलेली आहे. हे फक्त दावा आहे मावाला या मोदीने. यानं मशिना जर बंद केल्या आणि व्होटिंग जर शिक्क्याचं घेतलं तर मी सांगतो याले कसे या येते. तर हे सर्व मशीनचा फॉल्ट आहे. मशीनमध्ये गोळ आहे. बहुमत यावं पुरतं त्याचं शेटिंग आहे. म्हणजे तुमचं मत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा? बिलकुल 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 आहे. त्याचं बहुमत येईपर्यंत जेवढ्या शिटा येते बाकी काय येते. मला एक सांगा तुम्ही असा कोणता या पा पा ह्या भारतामध्ये किंवा ह्या जगामध्ये असा पुरुष एखादा संत निर्माण झाला का? मतपेटी फुटायच्या आधी जर तो रिझल्ट देते तर नागपूरमधून नितीन गडकरी येते. अमुक ठिकाणी तो टमुक येते. ह्या काय देवाचा बाप होय काय? एक्झिट पोलवाला हा ह्या देवाचा बाप होय का? एक्झिट पोल आणि बरोबर तेवढ्याच शिटा त्याच शिटा निघते. हे काय कारण आहे मला सांगा. एक्झिट पोल तुम्ही ठीक आहे 100 म्हणता आता कमी तुम्ही तुमच्या 10 तर कमी झाल्या पाहिजे. 100 म्हणजे 100 येते. 300 सीट आहे. 100 येते. हे काय कर देवाचा बाप का? एक्झिट पोलवाला काय एकदम अमृत पिऊन ह्या करून आला का? बिलकुल ह्या म्हणजे या सीटा येते म्हणजे येते आणि बिलकुल त्या येते. पेट्या फुटाच्या पहिले फुटाच्या पहिले हे कोणती राजनीती आहे? आता सर्व गोष्टी प्रायव्हेट होऊन राहिल्या त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? सरकारी नोकरी हे प्रायव्हेट कधी हे जनतेला लंब करायचं आहे. फक्त जे लखपती लोक आहे गुडभर लोक ते लखपतीच लोक या देशामध्ये राहिले पाहिजे. जसं बाबासाहेबांना कायदा काढला होता बाबासाहेबांना की बाबा सर्व ह्या मतदानाचा अधिकार गरिबापासून तर मोठ्यापर्यंत द्या. काही लोकांनी जसं बाबासाहेबांनी विरोध केला होता तर नाही भाऊ जे शिकले सवरले लोक आहे जे लखपती लोक आहे ह्याच लोकांना मतदानाचा अधिकार द्या. बाकी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नका. हा ह्या पद्धतीचं धोरण आता ह्या मोदीने आखलं आहे. म्हणजे सर्व गरीब जनता मारणार आहे. मला सांगा ह्या मेट्रोवर किती रुपये खर्च केला आहे? आज किती लोक त्या मेट्रो घुमून राहिले फुटपाटवारले हे ॲटोवाले किती लोक मेले आहे? हां आता मला सांगा इथं 5 रुपयामध्ये समोसा भेटते जमिनीवर 10-20 रुपयात समोसा त्या रोडला घेऊन का त्या? पण स्मार्ट सिटी करत आहे ना नागपूरचं. स्मार्ट सिटीशी काय देणं का घेणं आहे? स्मार्ट सिटी अरे तलाव आणा मोठा. गरीब आले तुम्ही त्याच्यासाठी कल्याणकारी योजना आणा. ह्या मेट्रोमध्ये ज्याला अब्जोचा व्यवहार आहे तर 10 मिनिटांमध्ये त्याचा 1 रुपये कमावणं होते 1 रुपयात नुकसान होते त्याच्यासाठी मेट्रो आहे. आमच्यासारख्या सामान्य कास्तकऱ्याला असं कोणतं गेलं देणं आहे? एक घंटा लेट गेला काय? एक घंटा अगोदर गेला काय? हां हे फायदा कोणा हे सुविधा कोणाची आहे कामाची आहे? अब्जोपती जे ए सीमध्ये राहणाऱ्या लोक ते सामान्य लोकांची आहे का ए सी? ए सी काय गरज आहे तुम्हाला? घरी खावाले दाणा नाही त्या मेट्रोने ए सी काय गरज होती या मेट्रोची? सांगा मला तुम्ही ह्या मेट्रोची काय गरज होती? आज जर या मेट्रोच्या खर्चामध्ये जर या गरीबाच्या लेकरा कंपन्या मंपन्या खोलून नोकऱ्या दिल्या असत्या किती आपला भारत देश सुधारला असता. समजल्या? हे फक्त जनतेने वेटे धरणार मुठभर शेटजी भटजी बामण जसं टोंडाले गाळण ढुंगणाले फडा हे परिस्थिती या मोदी आणणार आहे. ते लिहून का माझ्या दशा टेंबूरने मी लता मंगेशकर मेडिकल कॉलेजला आहे. आता आम्ही तिथून जॉब करून निघतो तर आम्हाला या जायला खूप प्रॉब्लेम आहे. कारण सकाळला जर घरून निघायचं ॲटो रिक्षेवाले पण त्यांना इनमिन दोन लोकांना घेऊन जातं त्यामुळे आम्हाला खूप अडचण जाते. वेळेवर आम्हाला पोहोचता येत नाही. परत बसेस पण वेळेवर सुटत नाही. म्हणजे आम्ही ऑफिसला जायचं आहे की घरी राहायचं आणि घरी राहिलं तर पोट कसं भरायचं? बाकीचे ॲटोवाले पण आम्हाला घेऊन जातात तर त्यांना पण तुम्ही एक किंवा दोन लोकांना म्हणता पण त्यांना पण परवडलं पाहिजे ना. ते म्हणतात की आम्हाला पेट्रोल नाही. मग त्या आमच्याकडून डबल टिबल वसूल करतात आणि एक सवारीला घेऊन जाण्यास तर मग ते लोक 50-100 रुपये पगार काय आमचा तेवढं निघत नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम पडून राहिला. आणि लॉकडाऊनमुळे तर हे तर चांगलं आहे की पब्लिकसाठी आणि लोकांसाठी खूप चांगलं आहे. पण काही लोक काय विनाकारण घराच्या बाहेर पडतात त्याच्यामुळे हे
ज्यांना जे आवश्यक आहे ज्यांनासाठी ऑफिसला ड्युटीला कॉलेजला क्लासला त्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे. पण ज्यांना काम नाही त्यांनी व्यतिरिक्त बाहेर निघायला नाही पाहिजे ना. विनाकारण निघून म्हणजे जे जाणारे आहे ज्या वर्किंग लोक आहेत त्या लोकांना त्रास होतो की नाही हे माझं म्हणणं आहे. कारण आम्हाला एवढं म्हणायचं आहे की आपल्यासाठी हे जे काय करून राहिले आपल्यासाठी आहे. कारण बाकीच्या देशामध्ये पा जनसंख्या किती कमी होत चालली त्यामुळे आपल्याला इकडेच असं करून राहिले. लॉकडाऊनमुळे जनसंख्या कशी कमी करता येईल हा प्रॉब्लेम चालू आहे ना. काय करता तुम्ही हॉस्पिटलमध्ये? मी लता मंगेशकर मेडिकल कॉलेजमध्ये टेलिफोन ऑपरेटर आहे प्लस फॉरेन्सिक डिपार्टमेंटला लॅब असिस्टंट म्हणून.